नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण भांड्याच्या घनफळाचे अनुमान आणि पडताळणी एस्टिमेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ व्हॉल्यूम ऑफ कंटेनर्स याबद्दल जाणून घेऊ. गोलूने आपले मसाला दूध प्रसिद्ध होण्याच्या खुशीत चंपापूरमध्ये एक नाविन्यपूर्ण स्पर्धा ठेवली आहे. जो कोणी 10 दिवसात त्याच्या मसाला दुधाची सर्वात जास्त झाकणे जमा करेल त्याला बक्षीस म्हणून गोलू 1 महिना रोज 1 मोफत मसाला दूध देईल. सर्व माणसे उत्साहाने गोलूच्या मसाला दुधाची झाकणे जमा करण्याच्या कामाला लागली. चंदा विचार करत आहे, मी जर 10 दिवसात 100 मसाला दुधाची झाकणे गोळा केली तर मी ही स्पर्धा जिंकू शकते, परंतु इतकी झाकणे ठेवण्यासाठी मला एक बऱ्याच मोठ्या भांड्याची आवश्यकता असेल. आता मी हे कसे शोधू की मला 100 झाकणे जमा करण्यासाठी किती घनफळाचे व्हॉल्यूम भांडे घ्यावे लागेल? तेव्हा तिची नजर तिच्या घरात ठेवलेल्या एका मापावर पडली. अरे हा, मी ह्या मापाच्या मदतीने आधी शोधते की 10 झाकणांचे घनफळ व्हॉल्यूम किती आहे, म्हणजे मी 100 झाकणांच्या घनफळाचा शोध सहजच लावू शकेन. चंदाने त्या मापात 50 मिलीलिटरच्या पातळीपर्यंत पाणी भरले. मग तिने त्या मापात 10 झाकणे टाकली आणि पाण्याची पातळी 150 मिलीलिटरवर आली. अच्छा, आधी पाण्याची पातळी 50 मिलीलिटरवर होती, आता वाढून 150 मिलीलिटरवर पोचली आहे. याचा अर्थ 10 झाकणांचे घनफळ 100 मिलीलिटर आहे, आणि जर 10 झाकणांचे घनफळ 100 मिलीलिटर असेल तर 100 झाकणांचे घनफळ होईल 100 × 10, 1000 मिलीलिटर किंवा 1 लिटर. मला 1 लिटर घनफळाचे भांडे घ्यावे लागेल. चंदाने लगेचच 1 लिटर तुपाचा डबा घेतला आणि त्यात गोलूच्या मसाला दुधाची झाकणे जमवू लागली. बघता बघता 10 दिवस गेले. सर्व लोकांनी वेगवेगळ्या संख्येने झाकणे जमा केली आहेत. मुलांनो, जर बब्बनने त्याच्या डब्यात 30 झाकणे जमा केली आहेत आणि त्याचा डबा फक्त अर्धा भरला आहे, तर तुम्ही सांगू शकता का की बब्बनच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम किती आहे? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याच्या उत्तराचा विचार करू शकता. 10 झाकणांचे घनफळ 100 मिलीलिटर आहे आणि बब्बनने 30 झाकणे जमा केली आहेत. याचा अर्थ बब्बनने जमा केलेल्या झाकणांचे घनफळ होईल 100 × 3, 300 मिलीलिटर. परंतु बब्बनने जमा केलेल्या झाकणांचे घनफळ त्याच्या डब्याच्या घनफळाच्या निम्मे आहे, त्यामुळे बब्बनच्या डब्याचे घनफळ व्हॉल्यूम होईल 300 × 2 किंवा 600 मिलीलिटर. चंदाने सर्वात जास्त झाकणे 100 झाकणे जमा करून स्पर्धा जिंकली. आता चंदाला 1 महिना रोज 1 मसाला दूध मोफत मिळेल. बघा, चंदा खुश होऊन कशी नाचत आहे. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण भांड्याच्या घनफळाचे अनुमान आणि पडताळणी एस्टिमेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ व्हॉल्यूम ऑफ कंटेनर्स याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ.